नमस्कार, आप देख रहे हैं एचएम न्यूज़ और मैं हूं आपके साथ पूजा शुक्ला। ये बढ़ते हैं आज के खबर की ओर। कल्याण के कोलजीवाड़ा पुलिस ने एटीएम मशीन से पैसा चुराने वाले चोर को समय रहते गिरफ्तार कर लिया है। पुलिस की सतर्कता से यह काम संभव हो पाया है। कोलजीवाड़ा पुलिस की सूचना मिली थी कि आधी रात को एक चोर पुणे लिंक रोड पर स्थित एक्सिस बैंक के एटीएम में कुछ हरकत कर रहा है। इस सूचना के आधार पर कोलजीवाड़ा पुलिस तुरंत मौके पर पहुंची, चोर की हरकत देख समझ गई और चोर को हिरासत में ले लिया। चोर की पहचान हरक बहादुर के रूप में हुई है। पूछताछ में पुलिस को बहादुर ने कहा कि एटीएम में चोरी के लिए उसे 1,00,000 देने का ऑफर किया गया था, जिससे वो चोरी की योजना बनाई गई। पुलिस अब पूरे मामले की जांच में लग गई है। तिसगाव जरी मंदिर च्या जवळ एक एक्सिस बँकेचा एटीएम आहे। त्या एक्सिस बँकेने एटीएम मध्ये तिथे एक मनुष्य घुसलेला होता। त्यांच्या सिक्युरिटी सर्व्हिसेसला CCTV फुटेजमध्ये वेगळ्याच प्रकारची हालचाल त्यांच्या लक्षात आली आणि तो कदाचित चोर असावा म्हणून त्यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला फोन केला। त्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस स्टेशनने तात्काळ तिथे धाव घेऊन त्या ठिकाणी एक मनुष्य ॲक्सिस बँकेच्या ATM-मधून चोरी करताना समक्ष मिळून आलेला आहे। त्याचं नाव हरक बहादूर बुडा, तो नेपाळचा राहणारा आहे। त्याने ॲक्सिस बँकेचे जे डोअर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डोअरचे नुकसान केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्याने डिस्पेन्सर शटर, कॉस्मेटिक डोअर, मेन कॅश डोअर आणि बॅक रूम डोअर असे त्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून नुकसान केलेलं आहे। आणि ऑलमोस्ट जर त्यांना माहिती पडलं नसतं तर त्याने भरपूर मोठी चोरी तिथून त्या ATM कॅशमधून काढली असती आणि चोरी करून तो निघून गेला असता। परंतु त्या ॲक्सिस बँकेच्या CCTV सिक्युरिटी सर्व्हिसच्या तत्परतेमुळे आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या तत्परतेमुळे आपल्याला चोर रंगेहात पकडता आलेला आहे आणि तो आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे। आणि अधिक चौकशी आणि तपास आम्ही त्याला तक्रारीनंतर त्या ॲक्सिस बँकेच्या कन्सर्न मॅनेजरच्या तक्रारीनंतर आम्ही त्याला अटक करून पुढील कारवाई कोर्टासमोर हजर करून पुढील कारवाई करीत आहोत। तो ये थी आज की खबर। इस तरह की और खबरों में बने रहने के लिए देखते रहिए HM News।